लेक माझी लाडकी नहीं 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 जायचं मला त्यांच्याकडे. मी काही करेन, मोल मजुरी करेन, पण दादूकडे नाही जायचंय मला. आई दादूकडे गेले तर मला त्रास होईल, आणि इथे राहिले तर आई आणि साकेतला त्रास होईल. माझ्यामुळे सानिकाच्या मनातला गैरसमज कधीच दूर होणार नाही. सतत भांडत राहतील ते, आणि या सगळ्यामध्ये आईची भरपट होईल. काही सहन करू शकते, पण आईला त्रास झालेला नाही बघवणार मला. काय करू मी? विठ्ठलाचा कौल घेते. देवा, तूच माझा पाठीरा खास. आई आणि साकेतच्या सुखासाठी मला हे घर सोडून जावं लागलं. मी घेतलेला हा निर्णय बरोबर आहे ना? कौल दे मला. पण म्हणूनच मी हे घर सोडून जाते. तू प्लीज रागवू नकोस माझ्यावर. मी इथून गेले ना की सगळं काही नीट होईल बघ. मला माहितीये तू मला समजून घेशील. तू खरंच खूप दिलंयस ग मला, आणि मी ते नेहमी जपून ठेवेन. आणि तुम्हा तिघांच्याही सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करेन देवाकडे.